नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त फक्त 5 ओळींचे सुंदर भाषण। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव स्वरा आहे आणि आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी 4 शब्द सांगणार आहे। लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही जबरदस्त घोषणा दिली।
त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. तसेच शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सव हे उत्सव सुरू केले. अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी जगाचा शेवटचा निरोप घेतला. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्र हो. अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा.